रामकृष्णारे आज अपन तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकाने या अभंगाचे नोटेशन पाहणार आहोत. राग आहे भीमप्लास, ग आणि नी स्वर कोमल असलेला राग भीमप्लास. सुरुवातीला थोडंसं अभंगाची झलक ऐकूया आपण, नंतर त्याचं नोटेशन पाहूया. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकाने, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकाने, दगडाच्या टाळामधून गायिले अभंग सांग पांडुरंग. मौन कौदरिले देवा सांग पांडुरंग, कबीराज सेले विनले गोरवाची मडके घडले, मुक्त केले देवतीना फोडूनी तुरंग सांग पांडुरंग. मौन कौदरिले देवा सांग पांडुरंग. आता आपण याचं नोटेशन पाहूया अभंगाचे. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काने, पप मग म प प प प नि धनी धप प, दगडाच्या टाळा मधुनी पसा सा सा निधनी धप प, गायिले अभंग सांग पांडुरंग. ग ग म प म ग म प म ग रे म ग रे नि सा सा, मौन कौ धरिले देवा सांग पांडुरंग. सा ग सा नि सा ग ग म प नि प म ग म ग रे नि सा सा, सा ग सा नि सा ग ग म प नि प म ग म ग रे नि सा सा. आता अंतरेला सुद्धा याच पद्धतीने नोटेशन आहे, काही फारसा बदल केलेला नाही आहे, सेम तेच नोटेशन आहे ते अंतरेला. कबीराचे विनले सेले त्वा कबी कबीराचे सेले विनले, पप मग म प प प प गोरोबाचे मडके घडले, नि धन ध प प प. पुढे केले देवकीला फोडूनी तुरुंग, दगडाच्या टाळामधून गायले अभंग या पद्धतीने घ्यायचे. मुक्त केले देवकीला पसा सा सा निधनी धप प, फोडूनी तुरुंग ग ग म प म ग म प म ग रे सांग पांडुरंग. म ग रे नि सा सा, मौन कौ धरिले देवा सांग पांडुरंग. सा ग सा नि सा ग ग म प नि प म ग म ग रे नि सा सा. अशा पद्धतीने याचं नोटेशन, पुढचे दोन्ही अंतर याच पद्धतीने म्हणायचे आहेत पहिल्या अंतराप्रमाणे. धन्यवाद.